नमस्कार मी सौरभ झुंजार इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या न्यूजपेपर राऊंडअपची सुरुवात करूयात लोकसत्ताने आज, लोक आज साधारण सर्व स्थानिक जी वृत्त वृत्तपत्र आहेत त्या सर्वांवरती पहिल्या पानावर नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये काल जे मेट्रोचं उद्घाटन केलं त्याचीच बातमी सर्वत्र आहे लोकसत्तानेही याबद्दल बातमी केलेली आहे ज्यामध्ये काल नरेंद्र मोदी यांनी जे उद्घाटन केलं मेट्रोचं त्यामध्ये त्यांनी असं विधान बोलताना केलं की याआधी प्रकल्पांचं भूमिपूजन व्हायचं पण उद्घाटन केव्हा होणार हे अनिश्चित असायचं आता मात्र प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत हा संदेश पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे जनतेपर्यंत पोचलेला आहे असं विधान त्यांनी बोलत असताना केलं त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल जे आहेत कोश्यारी ते सुद्धा होते स्टेजवरती त्याचबरोबर अजित पवार देखील होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर अजित पवारांनी यावेळेला बोलत असताना जे राज्यपालांकडून गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज आणि फुले यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं होतं त्याबद्दल ते बो बो त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला नाव न घेता त्यांनी हा उल्लेख केला ते असं म्हणाले की अलीकडे महत्वाच्या पदावरील सन्माननीय व्यक्ती अनावश्यक व्यक्त वक्तव्य करीत आहेत ती महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीस पटणारी नाहीत ही नाही बाब मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो अशा शब्दात त्यांनी नाव न घेता राज्यपालांवरती त्यांच्या त्या वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली यानंतर लोकसत्तामधील पुढची जी बातमी आहे ती हवामान खात्याने सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे पुढच्या तीन चार दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सोमवारी पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये मंगळवारपासून ज्यामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात आठ ते आठ नऊ मार्च उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात सात ते नऊ मार्च पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नगर कोल्हापूर सातारा जिल्ह्यात आठ नऊ मार्च आणि मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये सात ते नऊ मार्च या दरम्यान पावसाची शक्यता तसंच राज्यातल्या विविध भागामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यानं पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दर्शवलेली आहे यानंतर पुढची जी बातमी आहे ती लोकसत्तासाठी दत्ता जाधव यांनी केलेली बातमी आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी खत टंचाईचे संकेत असल्याचं त्यांनी या बातमीमध्ये सांगितलेलं आहे ज्याचं कारण कच्च्या मालाची आयात जी आहे ती ठप्प झालेली आहे त्याचबरोबर दरवाढीमुळं कारखान्यांचं जे नियोजन आहे ते बिघडलेलं आहे आगामी खरीप हंगामामध्ये राज्यालाच नव्हे तर देशालाच खत टंचाईला सामोरं जावं लागणार आहे सरळ आणि संयुक्त रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना लागणारे कच्च्या मालाची जी आयात आहे तिच्यावरती ती पूर्णपणे सध्या बंद आहे त्यामुळं हे जे खत कारखाने आहेत ते कच्च्या मालाअभावी त्यांचं काम सध्या बंद आहे आणि त्याचा परिणाम पुढच्या खत पुरवठ्यावरती होतोय खरंतर मार्च एप्रिलपासून जो जी खतांची मागणी असते ती सुरू होते खरीपातील खतांची मे महिन्यात प्रत्येक जिल्ह्याला मागणीनुसार खतांचा पुरवठा केला जातो मात्र सध्या मार्च असून सुद्धा याबद्दल कुठलीही हालचाल दिसत नाही आणि खतांचा सगळीकडे पुरवठा कमी असल्याचं शेतकऱ्यांकडूनही सांगितलं जात आहे त्याचबरोबर या बातमीमध्ये असंही सांगितलंय की राज्याला एका वर्षामध्ये सुमारे चाळीस लाख टन एकूण खत लागतं ज्यामध्ये खरीप खरीप हंगामात सुमारे वीस लाख टन जे खत आहे ते लागतं मात्र सध्याच्या या परिस्थितीमुळे खतांची टंचाई पुढील काळात जाणवण्याची शक्यता आहे यानंतरची पुढची जी बातमी आहे ती अनिल कांबळे यांनी केलेली बातमी आहे राज्य पोलीस दलातील अडतीस हजार एकशे एकोणसत्तर पोलीस नायक शिपायांना पदोन्नती मिळालेली आहे आणि त्यांची नियुक्ती थेट पोलीस हवालदारपदी झालेली आहे कारण हे जे राज्य हे नायक पोलीस प जो जे पद आहे ते पोलिसांकडून बंद करण्यात येणार असल्यामुळं त्या या सर्व पोलिसांची हवालदारपदी नियुक्ती झालेली आहे एवढ्या मोठ्या आकडा किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एकाच वेळेला पोलिसांना पदोन्नती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे यानंतर पुढची बातमी ही आहे की काल ज्यावेळेला नरेंद्र मोदी पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन करायला आले होते त्याच वेळेला त्यांच्याकडून लवाळे येथील सिम्बायसिस आरोग्यधाम जे आहे त्याचं देखील उद्घाटन करण्यात आलं त्यावेळेला तिकडे या त्या प्रसंगी तिथे त्यांनी भाषणसुद्धा केलं त्याचबरोबर सिम्बायसिसचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत श्याम ब मुजुमदार यांनी त्यांच्या भाषणावेळेला असा उल्लेख केला की देशातील आणि लांबलेले वैद्यकीय शिक्षण किपायतिशीर आणि कमी कालावधीचे करण्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलं मात्र यावेळेला पंतप्रधानांनी त्यांच्यानंतर बोलत असताना या मुद्द्याकडे या मुद्द्यावरती कुठलंही भाष्य केलं नाही किंवा त्याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली नाही यानंतर पुढची जी बातमी आहे ती महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्याकडून म जो जी महसूलाची पूर्ण माहिती आहे ती दिलीच जाणार आहे मात्र त्याच्या आधी ही बातमी आली की राज्याचं जे महसुली उत्पन्न आहे ते घटलेलं आहे आधीच तुटीचा अर्थसंकल्प असताना चालू आर्शि आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नात मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे नव्वद हजार कोटींचे उत्पन्न फेब्रुवारी अखेर जमा झाल्यामुळं मोठा वित्तीय खड्डा पडण्याची शक्यता या बातमीमध्ये वर्तवलेली आहे त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षामध्ये महसुली जमा ही तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे शहाऐंशी कोटींची अपेक्षित धरण्यात आली होती मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी एवढी महसूल जमा झालेली आहे त्यामुळं राज्यासाठी ही थोडीशी चिंतेची बाब असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे अधिवेशनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचा जो विधानसभा वृत्तांत हा जो आमचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला इंडी रेडिओ या आमच्या ॲपवरती ऐकता येईल त्यामुळे अधिवेशनामध्ये काय घडतं याबद्दल ऐकण्यासाठी आमचं इंडी रेडिओ हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता हा होता आजचा लोकसत्ता यापुढील पेपर आहे द हिंदू द हिंदूच्या पहिल्या पानावरती जी बातमी आहे ती युक्रेन रशियाचं जे वा सध्या युद्ध चालू आहे युक्रेनवरती जे हल्ले रशियाकडून होत आहेत त्यामधून भारतीयांना परत आणण्याचं जे काम चालू आहे मिशन आ, गंगा असं त्याला जे नाव दिलेलं आहे त्याच्या त्या त्याच्यामधून त्या एकूण अकरा फ्लाईट्समधून दोन हजार एकशे पस्तीस भारतीय देशामध्ये परतल्याची माहिती म, 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 म मंत्रा मंत्रालयानं दिलेली आहे तर यामध्ये कालच्या दिवसामध्ये एकूण पंधराशे नागरिक पंधराशे भारतीय हे जवळपासच्या देशांमधून भारतामध्ये परत आण आणण्यात आलेले आहेत जे जे ऑपरेशन गंगा आहे त्याच्या त्याच्यामधून त्याच्या थ्रू ही माहिती मंत्रालयानं जाहीर केलेली आहे यानंतर पुढची जी बातमी आहे ती दिनकर पेरी यांनी न्यू दिल्लीवरून केलेली बातमी आहे चायनाचा जो चायनीज आर्मीचा जो वर्षाचा जो एक ॲन्युअल समर एक्सरसाइज जो असतो चा तर त्याची तयारी चायनाच्या सैन्यानी चालू केलेली आहे तर त्यामुळे भारतीय सैन्याने असं सांगितलेलं आहे की जो ब बाउंड्रीवरती सतत जे वाद स या सैन्यांमध्ये होत असतात त्या त्या पार्श्वभूमीवरती भारतीय सैन्यसुद्धा या गोष्टीसाठी त सुसज्ज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर रशियाचं जे सँक्शनमुळे भारताच्या सैन्यावरती विशेष कुठला परिणाम हो झालेला नाही आहे परंतु एअरफोर्स जे आहे तर त्यांच्या त्यांच्या काही साहित्यांवरती किंवा रशियाकडून रशियामध्ये जी सध्या परिस्थिती आहे त्याच्यामुळे एअरफोर्सवरती परिणाम थोडासा होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी या बातमीमध्ये आर्मीकडून दे सांगण्या सांगण्यात आलेली आहे यानंतर पुढची जी बातमी आहे ती आ, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून देण्यात आलेली बातमी आहे वुमेन्स uh, डे उद्या uh, आहे महिला दिन उद्या आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवरती ही बातमी देण्यात आलेली आहे की ज्या uh, जेलमध्ये असणाऱ्या ज्या uh, महिला कैदी असतात तर uh, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या ज्या ऑफिसर्स आहेत तर त्यांच्या संदर्भातील ही बातमी आहे की uh, जे uh, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने uh, तिहार जेलमधल्या uh, काही uh, भागांना विभागाला भेट दिली असतात तर तिथल्या महिला अधिकाऱ्यांशी त्यांनी बोलणी केली तर त्यावेळेला त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की या ज्या सर्व महिला कैदी आहेत तर त्यांची त्यांना अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या राहतील काहीतरी काम करत राहतील याच्याकडे या ऑफिसर्स या लक्ष देत असतात आणि त्यांचं जे भविष्य आहे ते व्यवस्थित असावं इथून बाहेर पडल्यानंतरसुद्धा त्यांना व्यवस्थित एक स नॉ नॉर्मल जीवन जगता यावं याच्यासाठी प्रयत्न केला जातो अशा प्रकारचं काम या इथल्या महिला अधिकाऱ्यांकडून केलं जातं आणि त्या संदर्भातील ही बातमी आहे की यामध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे की या ज्या महिला आहेत त्या इथून बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेक अडचणी येतात त्यांचं लग्न होणार असेल तर त्याच्या संदर्भातही त्यांना अनेक अडचणी येतात तर या सर्व येऊ नयेत म्हणून त्यांना अनेक वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह करतो आणि त्यांना या सगळ्या आधीच्या गोष्टींमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर डेहराडून वरून केलेली बातमी आहे की हल्द्वानी मेडिकल कॉलेज जे आहे तर तिथल्या काही विद्यार्थ्यांवरती रॅगिंग होत असण्याचा असतानाचा व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल झालेला आहे याबद्दल कुठलीही ऑफिशियल तक्रार पोलिसांकडे आलेली नाहीये मात्र अशा प्रकारचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये जी मुलांचे मुलांचे डोकं जे आहे तर ते त्याच्यावर डोक्यावरचे केस काढले जात आहेत त्याचबरोबर त्यांचे हात बांधून ठेवले गेलेले आहेत अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये या गोष्टी दिसत आहेत मात्र जे मॅनेजमेंट आहे आणि त्याचबरोबर जे प पब्लिक रिलेशन ऑफिसर्स आहेत आलोक उप्रेती त्यांनी या बातमीचं हे केलेलं आहे त्यांनी त्यांनी असं म्हटलेलं आहे की या बातमीमध्ये तथ्य नाही आहे विद्यार्थ्याशी विद्यार्थ्यांशी सुद्धा आम्ही बोललेलो आहे मात्र अशी कुठलीही घटना कॉ घटना कॉलेजमध्ये घडलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर पुढची जी बातमी आहे ती मुंबईचे पोलीस कमिशनर जे आहेत संजय पांडे त्यांनी रविवारी एका फेसबुक लाईव्हमध्ये बोलत असताना असं सांगितलेलं आहे की जे बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन साईट्स जे आहेत सा तर तिकडचे जे आवाज आहेत त्या आवाजावरती थोडासा कंट्रोल करण्यात यावा जे नॉईज पोल्युशन त्यामुळे वाढतं जे ध्वनी प्रदूषण त्यामुळे होतं तर त्यावरती थोडासा कंट्रोल करावा या संदर्भातल्या सूचना आणि जे नियम आहेत ते सुद्धा सांगण्यात आलेले आहेत बिल्डर कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्टर जे आहेत त्यांना असं त्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं ला। त्याचबरोबर ते असं म्हणाले की रविवारच्या दिवसांमध्ये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये वेळेमध्ये अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणावरती आवाज येणारं जर काम होत असेल तर तशा प्रकारचं काम बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी त्या वेळेमध्ये करू नये आणि लोकांना त्याचा त्रास जो होता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर श्रीनगरवरून केलेली बातमी आहे एका ग्रेनेडच्या स्फोटामध्ये तेवीस जण जखमी तर एक एका नागरिकाचा मृत्यू झालेला आहे यामध्ये तिकडे जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये आतंकवाद्यांकडून संध्या, काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आ, एक ग्रेनेडचं ग्रेनेडचा स्फोट करण्यात आला ज्यामध्ये मार्केटमध्ये ऐन वेळेला गर्दी असताना लोकांची गर्दी असताना हा स्फोट झाल्यामुळे यामध्ये तेवीस लोकं जखमी तर एका एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे याबद्दल सी सी टी व्ही फुटेज सापडलेला आहे मात्र अजूनही आरोपी जे आहेत त्या त्यां त्यांचा त्यांना पकडण्यात अजून पोलिसांना यश न आल्याचं आर्मीला न हे आल्याचं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे युक्रेन रशिया मध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती नेल्सन मंडेला फाऊंडेशनने एक रिपोर्ट केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा रिपोर्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आ, युक्रेन आणि आजूबाजूच्या देशामध्ये सध्या जे अडकलेले इतर देशांमधील नागरिक आहेत ज्याच्यामध्ये भारतीय साऊथ अफ्रिकन आणि नायजेरियन जे लोक आहेत तर त्यांना रेसिजमला सामोरं जावं लागत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या बातम्या आणि इतर सर्वत्र ठिकाणी दिसत असणाऱ्या गोष्टींमधून हा रिपोर्ट नेल्सन मंडेला फाउंडेशननी तयार केलेला आहे आणि त्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे हा होता आजचा द हिंदू यापुढील पेपरकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छितो इंडी जर्नल हे स्वतंत्र पत्रकारिता करणारं माध्यम असून तुम्हाला वाचकांच्या मदतीवरती आमचं कार्य चालतं तर आम्हाला मदत करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती आमचा सर्व व्हिडिओ कंटेंट आमच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील तर आमचं हे इंडी जर्नल हे चॅनेल देखील सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंडी रेडिओ हे आमचं ॲप प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे ज्यावरती अनेक ऑडिओ बुक्स काही पॉडकास्ट बातम्यांची ऑडिओ स्वरूपातील जे ऑडिओ स्वरूपातील बातम्या तुम्हाला तिकडे ऐकता येतील तर आमचं इंडी रेडिओ हे ॲप देखील नक्की डाउनलोड करा यापुढील पेपर आहे सकाळ सकाळच्या पहिल्या पानावर देखील आज जी नरेंद्र मोदी यांनी जे मेट्रोचं उद्घाटन केलं त्या संदर्भातील बातमी आहे मात्र याचबरोबर सकाळने अजून एक बातमी दिलेली आहे की काल अनेक नागरिकांनी पुण्यामध्ये मेट्रोचा जो आनंद आहे तो घेतला अनेक नागरिकांनी का, काल काल नागरिक मेट्रोनी प्रवास केला अनेक नागरिकांनी तर यामध्ये एकूण बावीस हजार चारशे सदतीस पुण्यातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी मेट्रोचा प्रवास केल्याचं या बातमीमध्ये सांगितलंय त्याचबरोबर यामधून महामेट्रोला पहिल्याच दिवशी पाच लाख त्रेपन्न हजाराचं उत्पन्न मिळालेलं आहे यानंतर सकाळमधील पुढची जी बातमी आहे ती काल नरेंद्र मोदी या हे जे येणार असल्यामुळं जे शहरातील अनेक रस्ते होते ते बऱ्याच ठिकाणी बंद केलेले होते ज्यामुळे अनेक दुचाकी पी एम पी एस टी बस आ, बस शहरामध्ये अनेक ठिकाणी अडकल्याचं सुद्धा पाहायला मिळालं नागरिकांसह अनेक वाहन चालक यामुळे त्रस्त झाल्याचं या, या बातमीमध्ये म्हटलेलं आहे यामध्ये शहरातील गणेशखिंड रोड जंगली महाराज रोड कर्वे रोड व पौड रोड येथे कडक बंदो पोलिसांचा बंदोबस्त ठेवला थे होता त्याचबरोबर नागरिकांना बाणेर बालेवाडी पिंपरी चिंचवडला जात असताना अनेक ठिकाणाहून वळसा घालून जावं लागलं तर पंतप्रधानांचं आगमन होण्याच्या काही वेळापूर्वी गणेशखिंड रस्ता जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता या मुख्य मार्गांना जोडणारे जे अंतर्गत रस्ते होते तर त्याच्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये बांबू आणि बॅरिकेड्स लावून ठेवल्यामुळं नागरिकांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती काल कष्ट करायला पाहायला प पा, कष्ट करताना पाहायला मिळालं शहरामध्ये सर्वत्र त्याचबरोबर काही ठिकाणी एस टी आणि बसही अडकल्याचं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे गुरुवारी जागतिक वन्य दिनी गोखले नगर इथं वनभवन सभागृहात वन्यजीव विभाग पुणे यांच्याकडून मारढोक पक्षी जो आहे तर त्या मारढोक पक्षाचं चित्र जे आहे ते पोस्टाच्या लिफाव्यावर छापण्यात आलेलं आहे मारडोख हा एक महत्त्वाचा पक्षी असून त्याचं त्याचं जे महत्त्व आहे ते यावेळेला या, या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आलं ज्यावेळेला पोस्ट मास्टर जनरल पुणे जी मधुमिता दास या अध्यक्षपदी होत्या आणि त्यांच्याकडून वन्यजीव संपदा निसर्ग संपदा हा अनमोल ठेवा असून समृद्ध जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्यानं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि मारडोख हा जो पक्षी आहे तो इथून पुढच्या काळामध्ये पोस्टाच्या लिफाव्यावरती त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर सकाळसाठी प्रवीण डोके यांनी बातमी केलेली आहे की ग गव्हाची जी निर्यात आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि रशिया आणि युक्रेन युद्धाचा या भाववाढीवरती परिणाम झालेला आहे मागील दहा दिवसात गव्हाचे जे भाव आहेत ते क्विंटल माग तीनशे पन्नास ते चारशे रुपयांनी वाढलेले आहेत आणि रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हे दर वाढलेले आहेत रशियाचा जो रशिया ही गव्हाचे गव्हाची निर्यात करण्यामध्ये सर्वात अग्रेसर देश आहे तर युक्रेनचा जो क्रमांक आहे तो तिसरा लागतो त्याच्यामुळं या युद्धामुळं सध्या गव्हाच्या ज्या किमती आहेत त्यांच्यावरती परिणाम झालेला आहे जी भाववाढीची कारणं आहेत त्यामध्ये रशिया युक्रेनच्या युद्धाचं हे पूर मुख्य कारण आहे त्याचबरोबर निर्यात मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे बाजारामध्ये आवक कमी आणि मागणी जास्त असल्याची परिस्थिती सध्या पाहायला आहे त्याचबरोबर गुजरात इथून होणारी जी आवक आहे ती उशिरा होत असल्याचं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे यानंतर सकाळची टुडे ही जी पुरवणी आहे त्याच्यावरती असणारी हेडलाईन ही आजची हेडलाईन ऑफ द डे आहे Uh, आशी आए कि पुने, uh, आशी ही हेडलाईन अशी आहे की पुणे मेट्रोमय असं अशी ही हेडलाईन आहे ज्यामध्ये पुणेकरांनी काल मेट्रोमध्ये uh, प्र मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी uh, केली होती सहकुटुंब पुणेकर तिकडं आल्याचं पाहायला मिळालं अनेकांनी व्हिडिओ कॉल करून सर्वांना सांगितलं अनेक अनेकांनी सेल्फीज काढलेले आहेत अशा प्रकारचं या uh, बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे काल रविवार असून देखील पुण्यात सकाळ ज्या वेळेला दुपारी मेट्रोचं उद्घाटन झालं तिथंपासून रात्री साडेआठ नऊपर्यंत लोकांची गर्दी तेवढ्याच प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे त्यामुळं ही जी हेडलाईन आहे पुणे मेट्रोमय तर त्या त्यामुळं त्या, त्या ही या बा ही ही आजची एक महत्त्वाची हेडलाईन ठरती आहे यानंतर पुढची जी बातमी आहे ती मुळशीं मुळशीमधील जी गावं आहेत त्या गावांवरती पाणी संकट येण्याची शक्यता आहे एकोणीस गावांचे मिळून टो एकूण एक कोटी सत्तर लाख रुपये थकीत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे उप अभियंता सुनील पटेकर आहेत त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळं पंधरा मार्चपासून पाणीपट्टी थकीत असलेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल असं अशी माहिती त्यांनी दिलेली आहे असा इशारा त्यांनी यावेळेला दिलेला आहे यापुढील पेपर आहे पुणे मिरर, पुणे मिररच्या पहिल्या पानावरती काल काल जे मेट्रोचं उद्घाटन झालं त्या संदर्भातीलच बातमी आहे आणि इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे पण परंतु हे मराठीमध्ये त्यांनी ही हे वाक्य दिलेलं आहे की मेट्रो आली रे असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो ज्यामध्ये काल मोदींनी कशाप्रकारे उद्घाटन केलं त्याचबरोबर लोकांचा याला कसा प्रतिसाद होता आ, हे या बातमीमध्ये सांगितलेलं आहे अनुप सातपळे यांनी ही बातमी मिररसाठी केलेली आहे यानंतर पुढची जी बातमी आहे ती विजय चव्हाण यांनी केलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या या गोष्टीवरती वारंवार अनेक लोकांकडून अनेक वेळेला वेळेला तक्रार होताना आपण बघतो की पुण्यामध्ये जे फ्लायओव्हर बांधलेले आहेत तर त्या फ्लायओव्हरचं काहीतरी कन्स्ट्रक्शनमध्ये चूक होते किंवा काहीतरी होतं त्याच्यामुळं ते, ते परत पाडले जातात तो जो खर्च त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर केला जातो याच्याबद्दल पण अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा बोट दाखवलेला आहे यामध्येच आता एक मुद्दा ॲड झाला आहे की जो विश्रांतवाडी इथला जो फ्लायओव्हर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा बारा कोटी रुपये जे आहेत तर ते खर्च करून तो बांधलेला आहे मात्र त्याचं काम पुन्हा एकदा करावं लागणार आहे जे तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जो वापर आहे तोसुद्धा इतक्या प्रमाणात होत नाही आणि या फ्लायओव्हर्सला बांधलेल्या ज्या लिफ्ट्स आहेत किंवा काय याचंसुद्धा काम कुठल्याही प्रकारे केलं जात नाही त्यामुळं पुणे महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा म्हणजे आपल्या चुकांमधून सुद्धा पुणे महानगरपालिका शिकत नाहीये असं या बातमीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे हा होता आजचा पुणे मिरर याबरोबरच आजचा न्यूजपेपर राऊंडअप आम्ही इथेच थांबवतो